शेतकरी बांधवांनो, खोडमाशीचा प्रादुर्भाव आपल्या ज्वारीमध्ये कशा पद्धतीने ओळखायचा तर मी दाखवतो. ही खोडमाशीचा जर ज्वारीमध्ये जर प्रादुर्भाव झाला ना तर असा डेड हार्ट म्हणजे हे सगळं जे आहे ते हे मुख्य जी काही ही आहे पोंगा तो पूर्ण जे आहे ते असं वाळलेलं जे आहे ते आपल्याला इथं दिसतं. आणि त्याच्या बाजूला जर तुम्ही पाहिलं गेला तर ही एक ही मुख्य जी आलेली होती ही उगून आलेली त्याच्या बाजूला जी आहे ते हे कोंबारे फुटलेले. आता ज्वारीचं ही एकच दाणा इथं पडलाय पण ह्याला बाजूनं कोंबार फुटलेली आहे तर समजून जायचं असे कोंबारे फुटले की आपल्या ज्वारीमध्ये जे आहे ते खोडमाशीचा जो आहे तो प्रादुर्भाव इथं झालेला आहे. ह्या दोन्ही झाडामध्ये आता इथं पण तसंच झालेलं आहे. ही इकडं ह्याच्यामध्ये आधी खोडमाशीचा प्रादुर्भाव झाला त्याच्यामुळे इथून बाजूनं जे आहे ते हे जे आहे ते दोन कोंबारे ह्याला फुटलेले. इथं पण हे दोन कोंबारे फुटलेले. ही जर उपसून आपण घेतलं आता हे मी उपसून घेऊन दाखवतो तुम्हाला. ह्याच्यामध्ये खाली जर पाहायला गेलं तर आळ्यांनी जे आहे ते हे सगळं खाल्लेलं आहे. बघा हे जर तुम्ही पाहिलं हे पूर्ण आळ्यांनी खाल्लेलं आहे. आणि आतमध्ये हे जर पूर्ण आता हे उपटून घेऊन मी दाखवतो तुम्हाला. आता हे झाड सगळं उपटून घेऊन दाखवतो. ह्या अशा पद्धतीनं बघा हे सगळं जे आहे ते असं तीन हे दिसत आहे आपल्याला. एक सिंगल जसं आता इथं ही एकच कोंब इथं प्रादुर्भाव झालेला नाही पण हा इथं प्रादुर्भाव झाल्यामुळं अशा पद्धतीनं जे आहे ते हे तुम्हाला दिसून येईल. आता मी हे ओपन करून दाखवतो तुम्हाला ह्याच्यामध्ये कशा पद्धतीनं आळ्या ज्या आहेत आतमध्ये त्या खोडामध्ये आपल्याला आळ्या सापडतील. त्या खोडमाशीच्या लार्वल स्टेज जे आहे ते हे पूर्ण खाऊन घेतलेलं हे इसून गेल्यासारखं जे आहे ते आतमध्ये झालेलं. आणि मागाच्या व्हिडिओमध्ये जसं आपण दाखवलं होतं तसं त्या आळ्यांनी जे आहे ते सगळं खाऊन ह्याच्यामध्ये जे आहे ते घेतलेलं. हे पूर्ण तुम्ही वेटाळे वेटाळे काढले की त्याच्यामध्ये जे आहे ते तुम्हाला आळ्या जे आहे ते आढळून येतील. तोच पॉज करा पलीकडून.